Around 300 people from Kamolli were evacuated after their houses were flooded due to the heavy rains over the past 4 days. The incessant rains and release of dam water led to the rise in Shapora river levels, which led to flooding of the surrounding villages. The locals were later shifted to temples by ferrying the people in canoes. The locals informed that the panchayat provided them with food. They also informed that the former TV MLA Kiran Kandolkar had also visited the villages and provided food to them. घर खाली करा क्या उदक पानी सोड़पा डैम तक रातचा पावणे बारा सगळ्याची घर खाली के लिए हंगर रावले आमची टोटल घर बुडलेले आ तिथून फ्रीज गेले वॉशिंग मशीन गेले गैस गेली किरेच उरंग ना टोटल बुडलेले आ एकूच वाडो न्हू वाडे चार वाडे बुडल्या कांबुल्ली भरवणवाडा एक तारी परचणावर एक दरबारवाडो एक आणि वागाळी एक चार वाडे उदकाच्या भितर गेल्ले आ हे माझ्या मामा गेले घर दिननाथ शंकर विंगुल्लेकर त्यांचे गेले चार दिवस झाले उदक घरान चालला आणि घरातले सगळे पिड्ड्यार झाले दोन मशिनां पिड्ड्यार झाले सगळे कितें ते बेड फ्लोट जाता आणि आता गेले चार दिवस झाले आम्ही आता हांगासरच आहात वयता येता वयता उदक भरता आणि काढल्यात कोणी कोणी फोटो आणि आमदाराक बी काय सांगू ना आमदाराक आम्ही आता तलाटीक वचून मेळून येयले तिने हांगा आपण कितें ते फॉरवर्ड करता म्हणून ते वयर म्हाका एकाक सुमार फोन केलो आमच्या आमच्याच वाड्या वयल्या न्ही तेन्ना भाई म्हणलो मातसो आमकां हेल्पाक यो आमी घरान अडकल्या तेन्ना मातसो म्हणलें हांव घरानसून भायर सरतालें आमकां सारकें घराक उदीक तेंकलेलें आहा म्हणून तशीच हांवें गाडी काडली फोर व्हिलर आनी गेलो तेंच्या घरा कडेन आलें आनी ते सपन कमार भर उदीक आहा आनी तेची आवय ती मातशी शीक सारकी जाणटी ती तेंकां हाडली आनी हांगासर शीक परतो गेलो आनी बाकीच्या हें केली हेल्प केलो आनी आतां तेंच्या घराची दोन भिंती कॉलॅप्स जाल्या सकाळी आनी आतां तो एक वाडो तारीर एक वाडो फेरीबोटी कडे आमचो भरवण वाडो आनी हांगासर सकयल खाजवी वाडो म्हणून तो भरवण वाडो पडटा ते सगळे लोक हांगासर आहात आनी आतां आमच्या पंचान जेवणाची सोय केल्ली आहा तेंकां आनी सकाळी दिसता ते आमच्या आमदारान कितें तेंकां दिल्लें ब्रेकफास्ट मेळटा म्हणून आयकता The Madhe river water level has also risen, affecting the normal life of people living in low-lying areas near bank of river at Ganje and Uzgaon. The road between Uzgaon to Walpoi via Ganje remained closed for traffic as it was submerged under water since the past few days. From Tiral to Panchwada, the road remained inundated, due to which Ponda fire personnel used rescue boats to evacuate villagers to safer places. आमचे तिराळ केर मेळगंबी दोरीचो वाडो ह्या लोकांक आमकां सामके त्रास जाल्ले आहा आमकां रातची लायट नासता आनी दिसाची वाट नासता अशी परिस्थिती आमची जाता कित्याक उदक भरता म्हणून लायट मागीर लायट बंद करता आनी सकाळची आमकां असो वाट नासता तेन्ना हांव आमच्या हेल्थ मिनिस्टरा कडेन मागतां येता वयता वयरसून हे सायडी आमकां हें सामकें हें उपकार करचे जेणे करून आमकां हांगासर उदक केन्ना चलता ते व्हळ्या भितर त्या लोकांनी आमकां हांगासर जायते एक 400-500 लोकांचे अप एंड डावन तेंकां आमकां शिफ्ट केले आनी स्कुलाचे भुरगे थोडे आसले तेंकांय बी तेंच्यांनी शिफ्ट केल्ले कारण आमकां मातशी आमची गरज मोठ्यांनी मोठी तेंच्यांनी मातशी हें केली जेणे करून हे आमगेले सदांच आमकां प्रॉब्लेम चालू आहा तेन्ना हें फिलींग करून घेतल्या शिवाय आमगेलो रस्त्याचे हो प्रॉब्लेम आनी आमगेलो उदकाचे प्रॉब्लेम केन्ना सॉल्व जावचे ना फक्त फिलींग हें सामकें हांगा इम्पॉर्टंट आहा तेन्ना चड आनी चड आमदारा कडेन आमकां रिक्वेस्ट आहात आतां आमगेले झेडपीन सांगलां तशेंच आमगेले एक रिक्वेस्ट आहा की आमदारां हितून म्हजे बेगीन लक्ष घालून फुडले पावसाच्या पयलीं आमगेलो मातसो प्रॉब्लेम म्हाका सॉल्व करून दिवचो काल व्हडे घेवन कोण आयिल्ले म्हटलें ते फायर ब्रिगेडीचे लोक येयले आनी त्या लोकांनी आमकां भरपूर हॅल्प केलो
The MAPSA 5% along with the Drishti team rescued 29 people from Penne Taluka and some animals and 12 people from Bardes Taluka between Thursday night and Friday morning. आम्ही कालच्यान पयरच्यान काम चालू आहा पयर महाराष्ट्रानूय गेल्यात दोडामार्ग तालुक्यान आणि काल राती पेडण्या तालुक्यान गेल्यात. पेडण्या तालुक्यान 29 लोकांक फायर ब्रिगेड आणि डिस्ट्रिक्टच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून दोघांनी टीम वर्क करून रेस्क्यू केल्यात. थंय गव्हर्नमेंटाचे ऑफिसरूय आसलेले, पोलीस लोकूय आसलेले, पोलिसांनी सपोर्ट केला आमकां. मागीर डेप्युटी डायरेक्टरूय आशिल्लो, मागीर आमचे फायर ऑफिसरूय आसलेले बस्को फेरांव, मागीर परब साहेब आशिल्लो. पण ते आता दुसरे एरिये उरले आणि आम्ही आता हँगर रेस्क्यू करून येसाठी घालले की येसाठी हाडपाक बरे पडटा, सेफ सेफ सांगू आम्ही लोकेशन लागी आसले म्हणून येसाठी घालले. सो आता ते सगळे सेफ असा. आता आमकां रेस्क्यू ऑपरेशनाक येतना आमकां वाटेर झाडाची तोडां बीन आसलेली तिवूय आमकां काडपाची पडली, कित्याक येवपाक पडली, हा झाडां पडलेली डिफिकल्ट आसलेली येवपाक, सो ती कटींग करून मागीर आमी येयले. फ्लड हे नेचरल आणि जेव्हा वरतीराईक जास्ती पावस पडला जाता त्यांच्यानी थोडे पाणी सोडलं आणि हे पाणी म्हाका दिसता आमच्या लायफान पहिलेच थोडे इतके पळयता आणि हे मातशे दिसाचे जाल्या कारणान थोड्यो ट्रेजडी वाटावली आणि लोक शादूर जावन लोकांनी आपापले हे आपापल्या स्वतःच्या हेजेर आपण ऑटोमॅटिक शिफ्ट झाल्या, सरकाराक पासून ते त्रास दिवं ना आणि लोक समजूत काय असल्या कारणान लोकांनी सगळ्यांनी जे नैसर्गिक जाला हे पळोवनच लोकांनी आपल्या हातून मानून घेतलं. आतां लोकांक कितें लुकसाण जाला पळय ते हय ते हांव सीएमा कडेन उलयतालो आनी ज्या ज्या कडेन लुकसाण जाला ते दिवपाचे प्रयत्न करता. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालुकांवकर म्हापसा एन संजय नायक पोंडा.